लोकसभा 2019 कडक उन्हाळा संपताच पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा 2019 वारे नुकतेच वाहून सरले. पाहायला गेले तर 2019 हे वर्ष अनेक राजकीय घडामोडींनी भरलेले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येईल असा सर्वांना विश्वास असताना लोकसभेत मात्र नरेंद्र मोदींचे कमळच फुलले. आणि याच आत्मविश्वासावरती मी पुन्हा येईन असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या आशेवरती मात्र शरद पवारांच्या पावसाने पाणी फेरले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालू असताना पहाटे राज्यपालांच्या कार्यालयात झालेल्या शपथविधीमागचे रहस्य उलगडत असताना गोपीनाथ गडावरती मात्र पंकजाताई मुंडे अश्रू गाळताना सर्वांना दिसल्या. परळी मतदारसंघातून विजयी झालेल्या धनंजय मुंडेंचा उत्साह वेगळाच असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारच होणार अशी दवंडी पिटताना अमोल कोल्हे सर्वांना दिसले. अशा पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे अनेक नेते सतत वर्षभर चर्चेत राहिले. नमस्कार, मी श्वेता चितमलवाड. हे आहे महाराष्ट्र देशा .com. सतत मीडियावरील चर्चेत तटस्थपणे कार्यरत राहिलेल्या नेत्यांविषयी जाणून घेऊया. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमुळे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना दिले जाईल म्हणून ते चर्चेत होते. परंतु देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यभरात गोंधळ उडाला होता. अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याने राज्यभर त्यांची चर्चा झाली. सत्तेवर आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेड स्थगिती, महापोर्टल परीक्षाबद्दल अशा अनेक विषयांमुळे ते कायम चर्चेत राहिले. शरद पवार हे वर्षभर कायम चर्चेत राहिलेले नेते ठरले आहेत. विधानसभा निवडणुकींचा पावसातही प्रचार केल्याने पवारांवर राज्यभर चर्चा झाली. देशात भाजप विरोधी वातावरण तयार झाले असताना भाजपला एकटे पाडण्याच्या हेतूने स्थानिक निवडणुकीत महाविकास आघाडी स्थापनेचा त्यांचा निर्णय चर्चात्मक ठरला. काही कारणाने भाजपवर नाराज असणाऱ्या एकनाथ खडसे यांनी अनेकदा पवारांशी घेतलेल्या भेटीमुळे ते सतत चर्चेत होते. त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसामुळे ते कायम चर्चेत राहिले. विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणामुळे ईडीकडून पवारांची चौकशी घेण्यात आली. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून अजित पवारांना क्लीन चीट दिली. तसेच पवारांच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयामुळे ते कायम चर्चेत राहिले. विरोधी नेत्याच्या भूमिकेत असलेले देवेंद्र फडणवीस हे गेली 5 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी 3 दिवसांचे सरकार बनवण्याच्या हेतूने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात तारांबळ उडाली होती. सर्वांसाठी हा चर्चेचा विषय बनला होता. विदर्भात फडणवीस यांनी कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकरी आत्महत्या संख्येत वाढ झाल्याचा विषयही चर्चात्मक ठरला. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे स्मारकावरून एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीका केल्याने ते कायम चर्चेत राहिले. महाराष्ट्राचा लोकनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या वर्षभर सर्वात चर्चेत राहिलेल्या एकमेव महिला नेत्या ठरल्या आहेत. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या घणाघाती प्रचारामुळे त्यांची राज्यभर चर्चा झाली. तसेच विधानसभा निवडणुकीत झालेले वाद आणि त्यानंतर त्यांचा झालेला पराभव हा देखील चर्चेचा विषय बनला होता. याशिवाय पराभव झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात गोपीनाथ गडावर घेतलेला मेळावा आणि पक्षांतराच्या चर्चेमुळे त्या कायम चर्चेत राहिल्या. परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना मिळालेल्या आघाडीमुळे ते चर्चेत राहिले. मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतीत त्यांनी पुढाकार घेतल्याने राज्यभर त्यांच्यावर चर्चा झाली. तसेच भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील भूमिकेने धनंजय मुंडेंना कायम चर्चेत ठेवले. हे होते 2019 चर्चेत राहिलेले काही नेते. आता या नेत्यांच्या यादीत कोणत्या नवीन नेत्यांची भर पडेल हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. महाराष्ट्र देशाच्या फेसबुक पेजला लाईक करायला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.